वेळेमध्ये पाहिलं ड्यू फॅक्टर, थोडंसं ड्यू फॅक्टर या ठिकाणी जाणवत होतं, त्याच्यामुळे लेग ब्रेक म्हणून त्याचा थोड्याशा अडचणी या ठिकाणी आपण जाणवताना पाहिलेल्या होत्या कालच्या दिवसामध्ये. आजचा दिवस कसा आहे हा कोणीच सांगू शकणार नाही आहे, मात्र आजच्या दिवसाची सुरुवात, कालच्या दिवसाची सुरुवात आपण पाहिलं तर जवळपास 40 पलीकडे आकडा 44 जवळ पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिल्या होत्या. प्रथम बॅटिंग करताना जवळपास ओवळा संघानं त्या उभारल्या होत्या, मात्र त्या धावा चेस झाल्या होत्या, दुचंद्र संघानं त्या 44 जवळ चेस केल्या होत्या. आजचा पहिला सामना आपण पाहतोय, काल बरोबर 4:15 वाजता सामन्याला सुरुवात झाली होती, आज 4 आहेत. त्याच्यामुळे आज ज्याप्रमाणे उल्लेख केलास की किती धावा भरत सर, जे किती धावा म्हणजे किती धावा, मी तर म्हणजे तो अंदाज बांधता येणार नाहीये की 40-45, कारण आतापर्यंत ऊन आहेत मैदानावर, संध्याकाळचं सत्र सुरू झालं नाहीये, उन्हाचं तापमान आहे आणि थोडीफार का होईना, मात्र हवेचा जो झोक आहे, हवेचा जो वेग आहे तो जाणवत आहे जाईल या ठिकाणी. त्याच्यामुळे ही पहिली मॅच अंदाज तर आपण लावू शकत नाही, मात्र रात्रीच्या वेळी सूर्यकिरणातून डायरेक्ट आपण ज्यावेळेस प्रकाश झोतामध्ये येतोय त्यावेळेस पूर्ण फॉर्मॅट चेंज झालं. कालच्या दिवसामध्ये सूर्यकिरणातून आपण जवळपास 40-45 या धावसंख्या पाहिली, त्यानंतर प्रकाश झोतामध्ये ज्या सामने आपण पाहिले ते प्रकाश झोतातील सर्व सामने आपण पाहिले 30-35-33 ह्या प्रकारचे आपण सामने प्रकाश झोतातले पाहिले. चलेगा दोस्तों, आइए मैच की तरफ चलते हैं और टाइम भी ऑन किया जाएगा. हेमंत गेंदबाजी बनाएंगे, मेघनाद स्ट्राइक पर है, अशोक नॉन स्ट्राइक पर. एक बड़ा मुकाबला, बिग फाइट, बिग लड़त आपके सामने शुरू होने जा रही है. दूसरे दिन का पहला मुकाबला ग्रैंड फाइनल दिन है, कौन सी टीम ग्रैंड फाइनल में एंट्री करेगी, 8 टीमों में से लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे. मैच ऑन, चलिए अंपायर का इशारा भी आता हुआ. हेमंत की बली गेंद, बेहतरीन खेल थी, वहां पर कट करना चाहते थे, बैट का किनारा, विकेट कीपर का सहारा, पहली सफलता मिलती हुई हेमंत सर जी को. कमांड लीजिए. कशा प्रकारे नक्कीच आपण अंदाज बाद झाला. जवळजवळ डीबीएन लाईव्ह कालच्या दिवसामध्ये उत्तम दर्जाची आपण कामगिरी डीबीएन लाईव्हची आपण कालच्या दिवसामध्ये पाहिली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये होते शशी, हेमंत. यावेळेस हेमंतचा वापर केला जातो उमेदवार टीमकडून, कारण मातीची विकेट आहे. मी म्हटलं की काल देखील जाईल मी म्हटलं होतं की प्रत्येक संघाची स्ट्रॅटर्जी ही वेगळी असेल, कारण आपण मातीच्या खेळपट्टीवर खेळतोय आणि मातीच्या खेळपट्टीवर खेळताना बऱ्याचदा अनेकांना तो अंदाज येत नाही आहे. त्याच्यामुळे इथून एखादी एक स्ट्रॅटर्जी नक्कीच उमेदवार टीमची देखील असेल की आपण या खेळपट्टीवर स्विंग जास्तीत जास्त यूज करू, अशी एखादी स्ट्रॅटर्जी असेल, अशी एखादी प्लॅनिंग असू शकेल उमेदवार या टीमची. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर शशी, एक अनुभवी खेळाडू आहे, एक्सपिरियन्स खेळाडू आहे, अनेक वर्षापासून हा 40+ क्रिकेटसोबत जॉईन आहे. ज्या वेळेपासून कांदरपाडा संघाचं 40+ क्रिकेट आलं मास्टर्समध्ये, आग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये, त्या वेळेपासून हा खेळाडू त्या टीमसोबत आहे. शशी ठाकूर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळेस केला होता, पंच वळत आहेत, व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिला जातोय. जयप्रकाश घरत आज देखील आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात आणि त्यांच्या संबित आपण पाहतायत प्रवीण गावड. ही जोडी आपण A1 जोडी, नारंगी टीमची A1 जोडी. डान्सिंग विथ द पिच, बॅटची एज, चेंडू मात्र निघून जातो जवळपास बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये, त्या ठिकाणी नक्कीच नवीन आहेत, चेंडूला फील्ड करतायत, एक धाव मिळेल अकाउंट. यावेळेस नक्कीच बॅटनं ओपन करतोय मिस्टर शशी, संघाची धाव संख्या झालेली आहे ती 2. सही का भरत सरजी, पहिली गेंद पर एक विकेट सफलता होती हुई हेमंत सर जी को, अब अशोक स्ट्राइक पर जाते हुए नजर आएंगे. अगली गेंद से तैयार, 4 गेंदे हो चुकी हैं, 2 गेंदें हुई हैं और 4 गेंदों का खेलाना बाकी. शॉर्ट गेंद थी, पुल करना चाहते मिस टाइम शॉट है, मिटाऊंगा खबर रिजन पर, जब तक गेंद को फील किया जाता एक रन आसान से पूरा होता हुआ नजर आया था. गेंदबाज के बाद थोड़े से मौके थे मगर गेंद हवा में थी और थोड़ा सा और कदमों का अपना इस्तेमाल करते तो ये कैच बन जाता. जो बाउंस स्ट्राइक करेंगे, जो बाउंस अपेक्षित किया होता जहीर कदाचित बैटर ना, तो बाउंस तितकासा बैट वर आला नहीं है, थोड़ा सा कुठेतरी मात्र वेगाला बीट झाला, त्या कारणाचा तो फटका ऑन साईडला एक्झिक्यूट झाला नाहीये. एकदा गोलंदाज सज्ज होते त्या ठिकाणी, यावेळेस देखील पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, आडवा बॅटनं यावेळेस खेळायचं होतं. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी.
मी वारंवार हेच म्हटलं की बहुतांश ज्या स्पर्धा होत आहेत 23 स्पर्धांची मालिका अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेमधली, मात्र त्यामध्ये जवळपास मी तरी म्हणेल की 22 स्पर्धा या जवळजवळ सिमेंटच्या खेळपट्टीवर होत आहेत, इतकंच मी म्हणू शकतो. कट करण्याचा प्रयत्न होता, पहिल्यांदा पुढे आला होता, त्यानंतर मात्र मागे गेला आणि चेंडूला कट करण्याचा त्याठिकाणी प्रयत्न केला शशीनं. चांगली गोलंदाजी, दाबा आहेत फळकावर, त्या म्हणजे 3. सही का भर सर जी, क्या गेंदबाजी हेमंत सर जी के द्वारा, अपनी उंगली का जादू फेरते हुए नजर आ रहे गेंद पर. शॉर्ट गेंद थी, फिर से ऑन शॉर्ट खेलना चाहते थे मगर शशि बीट होते हुए गेंद विकेट के पास मंडा दी. ओवर नंबर 1 का खेल समाप्त, 3 रन के बाद 1 विकेट गिरा है, मगर आप जवाब 24 गेंदों में देना होगा. एक ब्रेक के बाद यू गए यू आए कमांडीज. सुरुवातीची जी षटकं होती म्हणजे मँडेटरी पॉवर प्लेचं आपण हे पहिलं षटक पाहतोय, 4 धावेचं, 5 धावेचं, 6 धावेचं, 7 धावेचं, म्हणजे सुरुवात आपण कालच्या दिवसामध्ये अशीच बऱ्याच संघांची पाहिली होती. जवळजवळ तिसऱ्या त्या चौथ्या षटकापर्यंत आपण अशा प्रकारची सुरुवात पाहिली होती, त्यानंतर मात्र वेग पकडला होता. त्यानंतर बऱ्याचशा संघांनी वेग पकडला, म्हणजे सुरुवातीचे 12 चेंडू 30 ते 35 धावा, सुरुवात शेवटचे 12 चेंडू जवळपास 30 धावा, 28 धावा, 25 धावा, शेवटच्या 12 चेंडूमध्ये बहुतांश संघांना काढलेले आहेत या खेळपट्टीवर. मात्र चांगले स्टार्ट, एकदम चांगले स्टार्ट मी म्हणू शकतो उमेनमान संघाचे, कारण पहिलं षटक पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि त्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये उमेनमान संघानं धावा खर्च केल्या आहेत त्या फक्त आणि फक्त 3 धावा. एक फलंदाज बाद झालेला आहे त्या ठिकाणी, ग्रेकला मात्र परतावं लागलं डगआउटच्या दिशेनं. न्यू गोलंदाज कल्पेश उर्फ नाना या नावानं प्रसिद्ध असलेला हा गोलंदाज कल्पेश गेंदबाजी बनाएंगे. अशोक स्ट्राइक पर रहेंगे, न्यू बैटर मैदान पर है, सलामी के लिए आए हैं और लड़ना होगा राइट हम राउंड विकेट. डीप पॉइंट, डीप कवर, डीप लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ, डीप मिड विकेट. हेलो 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 क्या गेंद थी, बैकफुट पर जाकर कट करना चाहते थे मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं. अशोक कल्पेश गेंदबाजी पर, अगली गेंद राइट हैंड से राइट हैंड राउंड विकेट से करने के लिए तैयार अशोक के लिए. फिर से ऑफ स्टंप पर गेंद थी, कट करना चाहते थे, बैट और गेंद का कोई संबंध नहीं, गेंद वाइड यॉर्कर लाइन पर है. क्या बेहतरीन गेंदबाजी, ये गेंद अगर बिंदी आएगी प्रेशर बढ़ेगा और प्रेशर पे कोई बिगड़ जाएगा तो कोई निकल जाएगा. भरत सर जी, दो गेंद के बारे में क्या कहना चाहेंगे आप? मी म्हटलं जहीर की उमेनमान संघ पूर्ण प्लॅनिंग नुसार आलाय. उमेनमान संघाची स्टार्टर जी या ठिकाणी दिसून आली की पहिला गोलंदाज कोणता वापरला गेला, दुसरा गोलंदाज कोणता युज करतोय उमेनमान संघ, इथून मी हेच म्हटलं की इथून उमेनमान संघ जास्तीत जास्त स्विंगचे गोलंदाज युज करेल हे चित्र मात्र या ठिकाणी स्पष्ट झालंय. पुन्हा एकदा नाना सज्ज होतो या ठिकाणी, पुन्हा एकदा आउट साइड ऑफ स्टंप सुरेख चेंडू हाताळला गेला पंचांचा, इथून मात्र वाईटचा इशारा या ठिकाणी, थोडासा चेंडू बाहेर निघतोय बॅकवूडला येऊन ऑफसाईडला कट करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला होता बॅटरनं. नानाचं एक षडक मला आठवतंय, 3 विकेट एका ओव्हरमध्ये 3 विकेट या गोलंदाजांना काढल्या होत्या. मला वाटतं दहिसरच्या मैदानावर मला वाटतं ती कामगिरी केली होती, एक्सरच्या एक्सर एच्या त्या मैदानावर ती नानानी कामगिरी केली होती. त्यानंतर मात्र ग्रँड फिनालेमध्ये नानाला बसावं लागलं होतं, मात्र काय कामगिरी ती सेमीफायनलची ती मॅच, दर्जेदार मॅच आणि काय ती गोलंदाजी नानाची आपण पाहिली होती. आज त्यांच्या मुलाचा वाढदिवस आहे नाना, आमच्या वतीनं तुझ्या मुलाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धावसंख्या 4, जहीर आहेत आमच्या सोबत, एक गोड आवाज आणि खरोखरच एक उत्तम दर्जाचे हिंदी मधील समालोचक आहेत. यावेळेसचा पॉइंट रिझर्न मध्ये गॅप मध्ये फटके आहे, शतरक्षक डीपला आहे, चांगलं शतरक्षण, चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. सिंगल, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं या ठिकाणी, गुड रनिंग बिटवीन द विकेट, चांगला रनवे या ठिकाणी पाहायला मिळतोय. बऱ्याच काळावधीनंतर मात्र या ठिकाणी 2 धावा या फळकावर येत आहे, धावसंख्या 6. जहीर, काल आपण पहिल्या सुरुवातीच्या मॅचमध्ये 40 धावा आणि त्या 40 धावेची पहिली मॅच काय रंगली होती, जबरदस्त पहिली मॅच रंगली होती जहीर, हे विसरता कामा नाहीये. सही का, 45 रनों का लक्ष्य था और क्या बेहतरीन मुकाबला हुआ था दोस्तों, ये क्रिकेट का खेल है. अशोक सर जी की अगली गेंद आती हुई,
राइट हम राउंड विकेट से गेंदबाजी होती हुई बेहतरीन गेंद लाजवाब गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ विकेट के ऊपर से गेंद मंडलाती हुई बल्लेबाज बाल बाल बच गए हैं। क्या गेंदबाजी का नजारा होता हुआ भरत जी इस मैदान पर ऐसी गेंदबाजी होगी तो बल्लेबाज इस मैदान पर पेचर में होंगे क्या कहना चाहेंगे एखाद्या गोलंदाजाला ज्यावेळेस आपण संधी देतो ना जहीर कुठलाही गोलंदाज नौका गोलंदाज कुठलाही असू द्या ज्यावेळेस त्या गोलंदाजाला संधी मिळते ना त्या गोलंदाजाने इतकाच विचार करावा की मला त्या संधीचं सोनं करायचं आहे आणि ते काम नाना करतोय मात्र इथून कांदरपाडा संघाला कुठेतरी आपला वेग वाढवणं गरजेचं आहे व्हाईटचा इशारा पंचांचा अतिरिक्त धाव नक्कीच येथे वाढली जाईल मात्र कालचा सामना काल अतिरिक्त धावा काल नारंगी संघानं जवळपास जहीर ज्या 8 धावा अतिरिक्त खर्च केल्या होत्या त्या 8 धावा शेवटी शेवटी नारंगी संघाला नडल्या होत्या हे देखील विसरता कामा नाहीये त्यामुळे त्या अतिरिक्त धावांवर देखील तितकंच लक्ष असेल ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला खेळून काढतोय एक दोन तर वेगानं पूर्ण केले बुलेश आहे त्या ठिकाणी स्ट्राईक एंडला थ्रो आणि अचूक आहे मात्र फलंदाज पोहोचतोय का नाहीये यावेळेस रनआउटच्या स्वरूपात फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय मिस्टर अशोक या ठिकाणी बाद झाला दुसरा धक्का नारंगी टीमला धावा झालेल्या आहेत फळकावर त्या म्हणजेच 7-8 धावा माफ करा 8 धावा संघ स्विन कदाचित युज करेल या ठिकाणी तर आपण त्याचप्रमाणे नारंगी संघ देखील पाणीनुसार खेळतोय कारण नारंगी संघाची ओपनिंग जोडी आपण या ठिकाणी पाहिली तर ओपनिंगसाठी कोण आला होता नारंगी संघाचा ग्रेक आणि अशोक माफ करा कांदरपाड्या संघाचा कांदरपाड्या संघाचा ग्रेक आणि अशोक हा ओपनिंग जोडीसाठी आला होता इथून जर आपण विचार केला तर एक नक्कीच बदल कांदरपाड्या संघ करतोय कारण जो ओपनर बॅटर होता खास करून नोबेल सुनेकर हा एक महत्वपूर्ण बॅटर आहे कांदरपाडा संघाचा मात्र त्या खेळाडूला थांबून ठेवलं कारण ही मातीची खेळपट्टी आहे इथून कदाचित वेगळी स्ट्रॅटर्जी ही कांदरपाडा टीमची देखील असेल की नोबेलला थोडंसं आपण उशिरा काढू जेणेकरून शेवटी कदाचित मोठे फटके नोबेल खेळू शकतोय एकदा मॅचच्या दिशेने जाऊया नोबेल सुनेकर स्ट्राईक एंडला एक महत्वपूर्ण बॅटर 2021 कालखंड या खेळाडूनं गाजवला होता 2021 टॉप 10 म्हणजे नंबर 1 ते 10 या क्रमवारीमध्ये जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंच्या रँकिंगमध्ये या खेळाडूला मी पाहिलं होतं कांदरपाडा संघाचा हा एकमेव खेळाडू त्या रँकमध्ये दिसला होता ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न होता पंच वळत आहेत व्हाईटचा इशारा अतिरिक्त धावांकडे जर लक्ष दिलं तर धनंजय आतापर्यंत 4 धावा या अतिरिक्त खर्च करतोय उमेडमान संघ धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 9 सही का भरसजी एक्स्ट्रा रन ज्यादा खर्च होते हुए गेंदबाजी एक लाजवाब है मगर गेंदबाजी में बैकअप करना होगा इस गेंद पर कंट्रोल करना होगा गेंदबाजों को नवीन के लिए अगली गेंद आती हुई पारंपार में गेंद थी ऑन साइड खेलना चाहते थे गेंद बल्ले पर आई नहीं गेंद विकेट के पास मंडाती हुई ओवर नंबर 2 का खेल समाप्त होता हुआ टीम की रंग संख्या बनी है 9 2 विकेट के नुकसान पर आने वाली 18 गेंदों की कहानी क्या होगी एक ब्रेक के बाद यू गए यू आए कमांडी जा गेंदबाजी पर गेंदबाज संजय गेंदबाजी पर आएंगे 18 गेंदों का खेल आना बाकी उमेदमान एक्सप्रेस एक लाजवाब गेंदबाज है भरत जी क्या कहना चाहेंगे 18 गेंदों में इस मैदान पर 40 से 50 रन जोड़ जाएंगे बल्लेबाज
नक्कीच नक्कीच, तो प्रयत्न खास करून कांदारपाडा संघांना करायला हवा. मात्र उमेळमान संघाची मी प्लेअरलिस्ट चेक केली, खास करून उमेळमान संघाची जर प्लेअरलिस्ट चेक केली त्याच्यामध्ये आपण जर लक्ष दिलं तर एक मोठा फलंदाज उमेळमानचा आज प्लेईंग इलेव्हनमध्ये दिसत नाही आहे, मुकेश पाटील. आज मुकेश पाटील प्लेईंग इलेव्हनमध्ये नाही आहेत. मात्र टीम कॅप्टन JP देखील आज या टीममध्ये नाही आहेत. आडव्या बॅटनं यावेळेस इनफील्डच्या वरून फाईन लेगच्या दिशेनं, त्या ठिकाणी कुठलाही शत्र रक्षक नाहीये, चेंडू थांबणार नाहीये, हा येतोय चौकार, चार धावा. मयूर धन्यवाद, काय फटके आहे. आणि मगासपासून मी म्हटलं होतं ना की मी हेच म्हटलं तुला मगाशी जहीर की सुरुवात आपण नेहमी अनेक संघांची, कालच्या दिवसामध्ये जे आपण मॅचेस पाहिल्या, कालच्या दिवसामध्ये जे 8 संघ पाहिले त्या सगळ्यांची सुरुवात अशीच झाली होती. सुरुवात थोडीशी, कारण गाडी स्टार्ट करताना जहीर आपण डायरेक्ट टॉप गिअर टाकत नाही आहेत, पहिला फर्स्ट सेकंड थर्ड नंतर टॉप, त्याप्रमाणे ही कांदारपाडा टीमची गाडी सुरू आहे. पहिला फर्स्ट आहे, आता सेकंड, आता थर्ड, त्यानंतर कदाचित ज्यावेळेस तिसरं आणि चौथं षटक, म्हणजे तिसरं षटक सुरू आहे, चौथं षटक कदाचित सुरू होईल ना जाईल, त्यावेळेस कदाचित टॉप गिअर देखील तुला या कांदारपाडा टीमचा पाहायला मिळेल. सही खबर सर जी, ये डालना होगा. फिर से लेग स्टंप पर गेंद है, गेंद को फाइन लेग पर खेला, डीप पर खिलाड़ी योजना पीछा करते हुए जब तक गेंद को फील किया जाएगा, एक लाजवाब फील्डिंग का नजारा होता हुआ, मगर दो रन रुकने में ना, तीसरी की मांग है, रनर का मौका होगा और बल्लेबाज को लौटना होगा और एक बड़ा विकेट जीता हुआ. कम ऑन डीजा, कांदारपाडा या टीमच्या 15 धावा, आणि ज्याप्रमाणे ते उल्लेख केलास की एक बडा विकेट, खरोखरच प्राइसलेस विकेट, म्हणजेच एक मौल्यवान, एक मौल्यवान विकेट या ठिकाणी प्राप्त करतोय उमेळमानचा संघ. आणि एक सगळ्यात मोठी चुकी, कारण नोवेळ जवळपास नंबर 4 वर खेळण्यासाठी आला होता, इथे नक्कीच एक बदल कांदारपाडा टीमने केला होता. जो फलंदाज ओपनिंगला यायचा त्या फलंदाजाला क्रमांक 4 वर आणलं गेलं, मात्र जी प्लॅनिंग केली होती त्या प्लॅनिंगमध्ये इथे मात्र अडकताना दिसला, कारण कुठेतरी इथे 3 धावा कम्प्लीट करण्याचा प्रयत्न केला होता नोवेल जुनेकर, त्याने त्या ठिकाणी रणवीरनं बिटवीन द विकेटमध्ये कुठेतरी कमी पडला गेला, आणि एक महत्त्वपूर्ण विकेट, खरोखरच मौल्यवान विकेट या ठिकाणी प्राप्त करतोय रनआउटच्या स्वरूपात उमेळमान संघ. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 15 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये डोनाल्ड अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत 23 स्पर्धांची मालिका, आणि या 23 स्पर्धांच्या मालिकेमधील आपण ही 17वी स्पर्धा नारंगीच्या मैदानावर खेळत आहोत. कट करण्याचा प्रयत्न होता, इथे देखील संधी होती, मात्र फक्त सिंगल बॅटची एज लागली गेली. पंच म्हणतायत धावसंख्येत भर, धावा झालेल्या आहेत त्या 16. जहीर तिसरं षटक धावा फळकावर आहेत 16, तू म्हटलंस की 40 धावा होतील का भरत, होतील का होणार नाहीयेत, होतील जर प्रयत्न केला तर होतील, करना होगा भरसर जी. इस मैदान पर बल्लेबाजों को करना होगा, राइटी लेफ्टी कॉम्बिनेशन है, गेंदबाजी पर लड़ना होगा गेंदबाजों को भी. डीप फाइन लेग पर एक खिलाड़ी है, डीप स्क्वायर लेग पर एक खिलाड़ी, डीप मिड विकेट, डीप लॉन्ग ऑन वाइड लॉन्ग ऑन पर एक खिलाड़ी. अगली गेंद ऑफ स्टंप पर गेंद, मिस टाइम शॉट है अपने फॉलो थ्रू में, एक कटन बॉल का मौका है, ले लिया कैच, बल्लेबाज की खिली को लगा दिया विराम, बल्लेबाज गॉन, कम ऑन डीज.
भरत माद्रे. इथून मात्र या खेळाडूची जर म्हणायचं गेलं तर धावा झालेल्या आहेत त्या 16 धावा 16, आणि जवळजवळ भरत मात्रे यांच्याविषयी जर म्हणायचं गेलं ना तर जहीर या खेळाडूला आत्ता मात्र कुठेतरी एक जबाबदारी आहे, एक जबाबदारीनुसार आत्ता मात्र भरत मात्रे यांना खेळावं लागेल, कारण विकेट बऱ्याचशा पडलेल्या आहेत. जवळजवळ 4 विकेट ह्या कांदरपडा संघानं गमवलेल्या आहेत आणि त्यादेखील मौल्यवान विकेट. त्यामुळे भरत मात्रे यांची इनिंग खूप महत्त्वपूर्ण असेल. यावेळेस चेंडूला स्लाइस केल्या गेल्या, चेंडू मात्र थर्ड मॅनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. डीपमध्ये शतरक्षक त्या ठिकाणी आहे. एकच धाव मिळेल भरत मात्रे, एक इनिंग. कारण कांदरपडा या टीमच्या विषयी म्हणायचं गेलं तर कांदरपडा संघामध्ये वन ऑफ द ग्रेट प्लेअर एकमेव असा खेळाडू आहे ज्याने एक बहारदार इनिंग खास करून नवघरच्या मैदानावर साकारली होती. 49 धावा भरत मात्रे यांच्या बॅटमधून आपण पाहिल्या होत्या. जबरदस्त इनिंग साकारली होती त्या नवघरच्या मैदानावर. फुलटॉस ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने भुले शाहिद या ठिकाणी. बॅकअप नाहीये आणि यामुळे चेंडू फरार. बॅकअपसाठी कोणी नव्हतं म्हणून असं लॉन्गा पर 4 रनों के लिए फरार होती हुई नजर आई मिड विकेट के क्षेत्र में. और अब यहां पर टीम की संख्या थोड़ी सी आगे बढ़ती हुई नजर आ रही है. कांदरपडा टीम 21 रन बने हैं और बरसत जी आने वाली 12 गेंदे है, 12 गेंदों में 20 से 22 रन, एक फाइटिंग स्कोर हमें देखने को मिल जाए. नक्कीच. मैं म्हटलं होतं की गाड़ी चालवताना आपण सुरुवातीला फर्स्ट गेअर, सेकंड गेअर, त्यानंतर थर्ड, त्यानंतर टॉप. त्याचप्रमाणे कांदरपडा संघ पहिलं षटक 3 धावेचं, दुसरं षटक 6 धावेचं, तिसरं षटक 12 धावेचं. म्हणजे इथे जर विचार केला जहीर तर इथून इथे कांदरपडा संघानं वेग वाढवण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे शेवटची 2 षटकं, कालच्या दिवसामध्ये आपण शेवटच्या 2 षटकांचा विचार केला, शेवटच्या 2 षटकांना बरंच काही दाखवलंय कालच्या दिवसामध्ये. आजच्या दिवसातील शेवटची 2 षटकं कशी असतील? 2 महत्वपूर्ण खेळाडू आज खेळपट्टीवर आहेत कांदरपडा टीमचे, भरत मात्रे आणि डोनाल्ड. दोन्ही खेळाडू स्फोटक आहेत, दोघांमध्येही क्षमता आहे मोठमोठे फटके खेळण्याची. इथून मात्र गोलंदाजावर सर्वस्व अवलंबून असेल. देवेंद्र आहेत, देवेंद्र मात्रे कशा प्रकारे गोलंदाजी होईल? आतापर्यंत चांगल्या प्रकारे थांबून ठेवल्या उमेद मन संघानं कांदरपडा टीमला. सुरेख चेंडू पडल्यावर इथे मात्र आत होतोय, आत वळतोय चेंडू. अंदाज घेताना नाही या चेंडूचा, असं वाटलं होतं भरतला की चेंडू सरळ निघून जाईल, मात्र ऑफब्रेक ऑफ कटत आपण या ठिकाणी या चेंडू पाहिला. सही का भरसजी, क्या गेंद थी. बल्लेबाज भी वहां पर बीट होते हुए नजर आए, हल्के हाथों से खेलना चाहते थे मगर गेंद और बल्ले का परफेक्ट बदला, परफेक्ट का संबंध नहीं कर पाए और गेंद विकेट के पास मंडा दी. अच्छी गेंदबाजी का नजारा होता हुआ. ऑफ स्टंप पर गेंद है, अंपायर जरूर अब देखना होगा अंपायर का क्या निर्णय आएगा. वाइड बॉल का इशारा, स्कोर में भर्ती स्कोर जाप होता हुआ 22 रन बने हैं. अभी भी 11 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी भरत जी. 11 गेंदों में 22 से 23 25 रन, एक फाइटिंग स्कोर हमें देखने को मिलेगा. कल के दिन हमने 45 रन देखे और वो मुकाबला भी आखिरी गेंद तक इस मैदान पर लड़ना पड़ा था जूचंदर टीम को. क्या लड़ावं लगे इतने मनू शक्त की लड़ाई से नहीं है तो लड़ाई से है इतका अपन मनू शक्त. चांगला फटका है, अप्रतिम क्रैकर कवर्ड रहा है. डीपला प्रोडक्शन फील्डर है, फील्डर है तठिकाणी मैडम मनोज है तठिकाणी. नॉनस्ट्राइक हेंडला थ्रो किया गया, 2 धावा नक्कीज इतने मिलती. कालच्या दिवसाबद्दल म्हणायचं गेलं जाहीर तर काहीच अंदाज करू शकत नाही. काल आपण 40-43 पाहिले, तो जवळपास सामना शेवटच्या क्षणापर्यंत गेला, मात्र 52 धावा चेस झाल्या रात्रीच्या क्लायमेटमध्ये. 52 धावा चेस झाला हा देखील काल आपण सामना पाहिला. त्याच्यामुळे इथे कुठली धावसंख्या सेफ आहे आणि कुठली धावसंख्या सेफ नाही याचा अंदाजच घेऊ लावू शकत नाही आहे. पुन्हा एकदा ऑफ साईडला ड्राईव्ह केला गेला, सुरेख कवर ड्राय पाहायला मिळते भरत मात्रे यांच्याकडून. फंबल झाला, अजूनही चेंडू फील्ड झाला नाहीये. 2 धावा इथे देखील, 2 धाव मिळतील. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 26 धावा फलकावर. सही का भरसजी, 26 रन बने हैं. अभी भी 9 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है. कांदरपडा टीम के बल्लेबाजों के लिए अब एक मौका है, सुनहरी मौका. भरत सर जी क्या बल्लेबाजी का गौर ड्राइव, एक लाजवाब अंदाज में और गेंद भी उनके रडार में मिल रही है उतने बेहतरीन. और मनोज के द्वारा थोड़ी सी मिडफील्ड, एक अनुभवी खिलाड़ी है जिन्होंने बहुत साल क्रिकेट को खेला है उमेन मान टीम के लिए, मगर आज अपनी टीम के लिए करना होगा. दोनों टीमों की बात की जाए तो आपने बल्लेबाजों की जिक्र किया भरत सर जी, कि इस मैदान पर भरत सर जी को लड़ना होगा और लड़ना होगा क्योंकि बल्लेबाज को अपना एक टारगेट सेट करना होगा अपने गेंदबाजों के लिए और उस टारगेट पर गेंदबाज आपके लड़ेंगे इस मैदान पर. कदमों का इस्तेमाल किया, ड्राइव किया लॉन्ग ऑफ पर जब तक गेंद को फील किया जाएगा. 1 रन आसान से पूरा हुआ मगर 1 ही रन से संतोष होना पड़ेगा. बैकअप होना चाहिए, बैकअप नहीं तो आपका पैकअप भी है.
बस सर जी क्या कहना चाहेंगे, 23 रन बने, 27 रन बने हैं स्कोरबोर्ड पर। तसं पाहायचं गेलं तर नक्कीच कांदरपडस संघाला अजूनही स्कोरबोर्ड हवा आहे, मोठी धावसंख्या व्हायला हवी हा कांदरपडस संघाचा प्राण आहे। मात्र उमेडमन संघ देखील त्या दृष्टिकोनातून खेळतो की आम्हाला कमीत कमी धावसंख्येवर कांदरपडस संघ थांबवायचा आहे। पुन्हा एकदा चांगला फटका मिडविकेच्या दिशेनं, अगदी मातीला गुदगुड्या करून मात्र चेंडू मिडविकेच्या दिशेनं फील्ड केला गेला। स्ट्राईक एंडला थ्रो कमी पडला गेला, थोडासा थ्रो मात्र या ठिकाणी अखुड आला। दोन धावा इथे देखील मिळतील, जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी। धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 29 धावा, जवळपास चौथं षटक हे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। चांगले आहे, इतकी धावसंख्या वाईट नाही आहे जहीर, ज्याप्रमाणे तू म्हणतोस की अजूनही धावसंख्या वाढायला हवी, कारण चौथं षटक सुरू आहे, अजूनही पाचवं षटक यायचं बघ आहे आणि चौथ्या षटकातील अजूनही जवळपास एक चेंडू शिल्लक आहे। सही का भर सदी आखिरी गेंद आना बाकी, म्हणजे 7 गेंदों का खेलना बाकी है। और बैट के ऐसा विकेट कीपर के हाथों में मौका था, भाग्यशाली लगे बल्लेबाज डोनाल्ड, मगर इस मैदान पर आने वाली 6 गेंदे बल्लेबाज या फिर गेंदबाज की होगी। एक ब्रेक के बाद मैदान की ओर आएंगे तमाम दर्शकों के बीच कमांड डीजे। तितकीच महत्वाची आहे, प्लीज वेळेकडे लक्ष द्या। पंच काय पाणी हवंय का? वेळेकडे देखील लक्ष द्या, लक्ष ठेवा, वेळ देखील तितकंच महत्व आहे। 29 धावा, 4 विकेट्स, कांदरपडस संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय। नाण्यापिकेचा कौल जिंकला होता, उमेडमन संघानं शतरक्षण स्वीकारला आहे आणि आतापर्यंत जे शतरक्षण उमेडमन संघानं स्वीकारलं आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत सक्सेस झाला। उमेडमन संघाला अक्षरशः बांधून ठेवले या ठिकाणी, उमेडमन संघानं या ठिकाणी कांदरपडस संघाला बांधून ठेवले आहे। चला नेक्स्ट मॅच, कोळशेत आणि मोरवा, मोरवा संघ देखील या ठिकाणी दाखल झाला आहे, कोळशेत संघ देखील या ठिकाणी दाखल झाला आहे। नाश्ता करून घ्या आणि या इनिंग नंतर लगेचच नाणेफेक करण्यासाठी या दोन्ही टीम कॅप्टन। काल आपण पाहिलं तर पुन्हा एकदा कालच्या दिवसामध्ये आपण गोडदेव संघाला पुढे येताना जहीर पाहिलं, 2022 नंबर 3 विजेता ठरला होता गोडदेव संघ। त्यानंतर जवळजवळ विचार केला आपण तर 2023 चॅम्पियन ठरला होता या स्पर्धेचा गोडदेव संघ आणि 2024 गोडदेव संघ ग्रँड फिनालेमध्ये पोहोचतोय। बरेचसे संघानं या ठिकाणी टायटल घेतलेले आहेत, लक्षात ठेवा, हे विसरता कामा नाही आहे। ऐतिहासिक मैदान, सातत्याने तुझ्या मुखातून तो शब्द मी नेहमी ऐकतोय, कारण जवळपास आपण 25वा वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष आपण या ठिकाणी साजरं केलं। सही का भरसजी, वो क्या बेहतरीन एनसीसी ट्रॉफी 2024 का थरार था, 25वा साल का, पूरे स्टेडियम जैसे ही पूरा देश भर की पब्लिक ने इस टूर्नामेंट को देखा था। और दोस्तों ये पब्लिक ने आकर इस टूर्नामेंट की शोभा भी बढ़ाई थी, पूरे ग्राउंड पर बात की जाए तो पब्लिक की हमें तो जाने के लिए भी जगह नहीं थी और पार्किंग ले तो एक भी बाइक यहाँ पर रुक नहीं पाती थी, ऐसे खिलाड़ी तमाम दर्शकों ने आके इस टूर्नामेंट की शोभा बढ़ाई थी। और ये मास्टर का 5:03:58 ने पहला चेंडू पड़ला होता उमेडमन संघ, या गोष्टीकडे लक्ष द्या, कारण काल मागच्या वर्षी देखील आम्ही वाघबीळ संघाला दंडित केलं होतं या स्पर्धेमध्ये, त्यामुळे महेश मांगला सरांना पहिलाच अगोदरच आम्हाला वॉर्न केलं आहे आणि त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। त्यामुळे वेळेकडे लक्ष द्या। फुलटॉस चेंडू, बायटिक स्ट्रोक खेळला गेला ऑन साईडला, वाईडिश लॉंग ऑन रिझर्व मध्ये, फिल्डर आहे त्या ठिकाणी, नॉन स्ट्राइक एंडला थ्रो, एक धाव। आणि एक जहीर आणखीन म्हणायचं गेलं ना तर ऑल इंडिया ओपन स्पर्धा आपण या ठिकाणी पाहिली, संपूर्ण मैदानामध्ये जवळपास 20,000 ते 25,000 अधिक प्रेक्षक होते। या मैदानाला बाउंड्री लाईनच्या बाहेर कुठेही बॅरिकेड नव्हते। फुलटॉस मात्र मिस केला, अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली। गुड रनिंग बिटवीन द विकेट, सुखरूप घरामध्ये आहे। एक धाव इथे देखील मिळेल, धावा झालेला आहेत त्या म्हणजेच 31। तर कुठेही बॅरिकेड नसताना देखील एकही प्रेक्षक, मोठमोठे स्टार खेळाडू या ठिकाणी आले होते ऑल इंडिया ओपनमध्ये, कृष्णा सातपुते पासून मोठमोठे खेळाडू आले होते, मात्र एकही प्रेक्षक त्यांना भेटण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरला नाहीये।
रिस्पेक्ट आहे कांदर खास करून नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचा. सही का भरत जी, वाकई में पूरी जगह पे हमने टूर्नामेंट बहुत देखे हैं बड़े बड़े, मगर आज चलेंगे इस मैच की तरफ. चार गेंदें बची हैं, बड़े भाई की अगली गेंद लेस्पिन गेंद, अब बात का लगा है हम पार कहलाएंगे, मगर गेंद जा रही है थर्ड मैन बार, बल्लेबाज के लिए मौके बंद है, बैट पर लगा था, विकेट कीपर ने गलती की है, इसको जाप होता हुआ 32 रनों पर. तीन गेंदों का खेल मैदान पर आना बाकी भरत सर जी, और तीन गेंदों में एक दो बड़े शॉट हमें देखने को मिल जाएंगे, आप क्या कहना चाहेंगे? आले तर नक्कीच स्कोरबोर्ड मोठा होईल, म्हणजे जर एक या दोन षटकर आले तर 40 पलीकडे कांदरपाडा संघ जाऊ शकतोय. मात्र होमेनमन संघ देखील तोच विचार करतोय की हे तीन चेंडू आम्हाला सेफली खेळायचे आहेत, मात्र यावेळेस जयतू म्हटलं आणि ते कदाचित फलंदाजांना ऐकलं असं मी म्हणू शकतोय. हा षटकार थांबून खेळला गेला, पूल केला आणि पूल सक्सेसफुल षटकार. रनों के लिए और टीम की रन संख्या को पहुंचा दिया 38 और 30 रनों पर. क्या बल्लेबाजी, दो गेंदों का खेलना बाकी है, दो गेंदों के बाद दोनों टीमों के कप्तान से विनंती रहेगी कि टॉस के लिए आ जाए. टॉस केला जाना रे मित्रांनो, टॉस सडिया कुलशित आणि मोरवा, आरके मोरवा आणि कुलशित टीम कॅप्टन. चला रेडी रहा आपण, शेवटचे दोन चेंडू स्लॉग ओव्हर आहे. नवीनच्या अगेन्स्ट फाईनच्या दिशेने सुरेख असा फटका डोनाल्डच्या बॅट मधून 6 धावेचा. पुन्हा एकदा जागा बनवली, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, अडवू शकतोय का? यस, चेंडूला अडवलंय मात्र स्वतः पडतो त्या ठिकाणी. एक धाव तर वेगानं पूर्ण केली, डबलचा कॉल त्या ठिकाणी दिला गेला आणि या दोन धावा देखील या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. मला वाटतं त्या ठिकाणी जॅक्सन आहे आणि खरोखर अंगाची माती केली त्या ठिकाणी, पूर्णतः एफर्ट लावला या चेंडूला अडवण्यासाठी, कारण या खेळपट्टीवर एक एक धाव महत्वाची आहे आणि या ठिकाणी मात्र जॅक्सन दोन धावा आपल्या टीमसाठी थांबवल्या. सही का भरत सर जी, दो रन आपली टीम केले रोके है ना, वो आने वाला वक्त कहलाएगा, वो दो रन किती महत्वपूर्ण थे. आखरी बॉल मैदान पर इस विनिंग की, फॉर टॉस गेंद की गेंद को मोड़ा है मिड विकेट पर, खिलाड़ी है कैच और बेहतरीन कैच के साथ विनिंग समाप्त होती हुई यहां पर खंदापाड़ा इलेवन टीम की. मगर 40 रन बने हैं, 41 का जवाब देना होगा. ईट का जवाब फतर से, गेंद का जवाब बल्ले से, उमेनमान टीम दे पाएगी नहीं दे पाएगी ये तो आने वाला समय तय करेगा. एक डीजे के बाद मैदान की ओर लौटेंगे कमांडी. यानंतर अजून एक मोठा सामना आपण पाहणार होतो अग्रिकोली मास्टर क्रिकेटचा थरार आपण पाहतोय मित्रांनो, 2024 थरार आहे और क्या ये मैदान पर गुजता हुआ मुकाबला. और दोस्तों ये नारंगी के मैदान पर हर इंसान चाहता है कि हमारे खत में जाए और खेल का जलवा हम बिखरे इस मैदान पर. जैसे भरत सर जी ने कहा एनसीसी ट्रॉफी 2024 का 25वां साल, बड़े बड़े सितारे आए, मगर दोस्तों ये नारंगी का मैदान था और नारंगी की जनता थी, नारंगी की कमेटी थी, मगर कोई ऐसी जनता मैदान पर जाकर एक सेल्फी भी नहीं निकाल पाई. भरत सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच नक्कीच, जितका कौतुक करावं तितकं कमी आहे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं, कारण 25 क्रिकेटची 25 नारंगीच्या एकजुटीची हे चित्र आपण या ठिकाणी ते पाहिलं होतं. चला टीम कॅप्टन कुलशेत, टीम कॅप्टन कुलशेत आणि टीम कॅप्टन मोरवा नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचे सहखजिनदार जगदीश घरत साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 40 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि 41 धावा या विजयासाठी आलेल्या आहेत उमेनमान संघाला. डोनाल्ड विषयी म्हणायचं गेलं तर एक चौकार एक षटकार वैयक्तिक धावसंख्या डोनाल्ड यांची जर आपण पाहिली तर 15 धावा डोनाल्ड, 15 धावा एक जबरदस्त इनिंग डोनाल्डची आपण पाहिली आणि भरतची देखील चांगली 7 डोनाल्डला मिळाली गेली, म्हणजे जवळपास 5व्या विकेटची जी भागीदारी आहे ती 5व्या विकेटची भागीदारी जवळजवळ म्हणायचं गेलं तर 24 धावांची 5व्या विकेटची भागीदारी आपण पाहिली डोनाल्ड आणि भरत मात्रे यांची. वेल डन, महत्त्वपूर्ण नक्कीच, खास करून पार्टनरशिप बिल्ड झाली त्या ठिकाणी. 40 धावा पूर्ण आणि 41 धावा विजयासाठी उमेनमान या टीमला. ती चेंडू धावा करायचे आहेत त्या 41. चला वळूया आपण नाणेफेकेच्या दिशेनं, कोळशेत टीम कॅप्टन आणि मोरवा टीम कॅप्टन नाणेफेक करून घ्या. Okay.
त्याला ते सांगितलं रोहितला रोहितला विचार ओ रोहित तुला बॉटल जिंकले त्यांच्या चला चला नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जातो. या सगळ्यात आधी इथे स्वागत केलं जात आहे आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सहखजिनदार सन्मानीय जगदीशजी घरस साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. वेलकम जगदीश सर, आपलं नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत. राणेफेकीचा कौल झाला त्या ठिकाणी. टॉस विन आरके मोरवा, आरके मोरवा संघ राणेफेक जिंकलेला आहे. निर्णय द्यायचा अनिल पाटील. यस फील्ड का अनिल शत्ररक्षण. थँक्यू मयूर, टीव्ही अवेलेबल केलीस. चला चला मॅच स्टार्ट करा, वेळ महत्वाचा आहे आज, कारण आज एक्स्ट्रा सामना आहे. आणि कालच्या दिवसामध्ये देखील आम्ही हाच विचार केला होता की सामने लवकरात लवकर कसे संपतील याचा आम्ही विचार केला होता. त्यासाठी प्रत्येक टीमला आम्ही टाइम दिलं होतं. लक्षात ठेवा, आमचा एक प्रामाणिक विचार कालच्या दिवसामध्ये होता की जवळजवळ कुठल्याही संघाची गैरसोय होऊ नये याचा आम्ही प्रयत्न कालच्या दिवसामध्ये केला होता, जेणेकरून शेवटची जी गाडी आहे 12-5 शेवटची जी गाडी आहे ही काही खेळाडू जे आहेत या ठिकाणी थांबलेले होते कालच्या दिवसामध्ये त्यांना मिळावी हा एक प्रामाणिक आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं केला होता. मात्र उशीर झाला, काही निर्णय थोडेसे त्या ठिकाणी थांबवले गेले होते त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला या ठिकाणी. चला वेळेकडे लक्ष द्या, पहिला चेंडू नोंदवला जाईल. ज्याप्रमाणे आपण वेळ लावली होती उमेळमान टीमसाठी देखील 3:58 आणि पहिला चेंडू उमेळमानचा पडला गेला होता. या ठिकाणी देखील कांदरपाडा टीमचा पहिला चेंडू पडला जातो. बरोबर 4:37 पहिला चेंडू कांदरपाडा या टीमचा. जही सैगा भरसरजी, शशी गेंदबाजी पर है, सचिन स्ट्राइक पर, भरत लॉन्ग स्ट्राइक पर है. बड़ी जवाबदारी 41 रनों का ये पीछा करने के लिए सलामी जोड़ी उमेन मांग की टीम की है. पहली गेंद बेहतरीन गेंद, रफ्तार से निकलती हुई, क्या लाजवाब गेंद थी. टप्पा गिरने के बाद सीधी स्विंग और सीधी विकेट कीपर के दस्तान में जाती हुई रफ्तार से, जैसे बंदूक की गोली निकलती वैसी गेंद विकेट कीपर के दस्तान में. सचिन बीट होते हुए नजर आए, मगर ये बीट होने में परेशानी होगी आपको, बल्लेबाजी का जलवा दिखाना होगा उमेन मान के बल्लेबाजों को. सचिन की लग रही गेंद, शशि सर टॉस गेंद मिडान के ऊपर से खेल दिया, 1-2-3 गेंद सी मारे के बाद ही आता हुआ, एक लाजवाब मैक्सिमम 4 रन कमांड इज. पहिला चेंडू मी म्हणेल अप्रतिमित, पहिला चेंडू हाताळला गेला. श्री आलाय का? ओके चलिए, श्री हमारे डीजे ऑपरेटर अब आ चुके हैं. एक एक बेहतरीन अब गीत आपके सामने पेश किए जाएंगे दोस्तों. और फुल टॉस गेंद थी, उसका पूरा पूरा फायदा उठाया सचिन ने, मिडाउन के ऊपर से खेल दिया और गेंद को भेज दिया लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए फरार होते हुए नजर आए. सचिन ने अपना खाता खोला 4 रनों से, अभी भी 37 रनों की दरकार है. गेंद मैदान पर 28-28 जवान दावान, बिग फाइट बिग लड़ा पर बात है. अगली गेंद सचिन के लिए आती हुई. शशी विषयी म्हणायचं गेलं तर पहिला चेंडू खरोखर अप्रतिम हाताळला होता. रिव्हर्स स्विच इटचा फटका, चेंडू अवैध आहे, चेंडू अवैध आहे,
प्रयत्न त्या ठिकाणी करायला हवा होता फिल्डरना, मात्र चेंडू आदळला गेला होता तो पायावर. लेग बायचा इशारा पंचांचा, एक धाव आणखीन ऍड केले जाईल. 41 धावांचा पाठला करतोय वुमेन मंथ संघ आणि आघाडीची जोडी आपण वुमेन मंथ टीमचे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मिस्टर सचिन आणि भारत धावा झालेल्या आहेत, त्या म्हणजे 5. सही का भरत सर जी, एक बड़े अनुभव खिलाड़ी मैदान के अंदर है. भरत शशि सर जी की अगली गेंद खेलते यार, ऑफ स्टंप पर गेंद थी, आउटसाइड पर खेला, मिड विकेट पर खिलाड़ी है, एक बेहतरीन खिलाड़ी और बल्लेबाज गॉन. भरत सर जी की खेली को लगता हुआ विराम, गॉन कमांडीज है. और क्या गेंदबाजी का जलवा होता हुआ, जिन्होंने अपने काल में अच्छी गेंदबाजी, बल्लेबाजी, ऑलराउंडर खिलाड़ी, बड़े बड़े टीमों में खेलकर अपना नाम का डंका बजा, वैसे ये तमाम खिलाड़ी आज अगली कोड़ी मास्टर टीम में हमें तमाम देखने को मिलते हैं. भरत जी क्या कहना चाहेंगे तमाम खिलाड़ी के बारे में? न किसे लेजेंड रहे, म्हणजे पूर्वीचा का, आता मात्र लाइव टेलिकास्ट आला आहे, मात्र पूर्वी लाइव टेलिकास्ट नव्हतं, त्या तो काळ गाजवणारे खेळाडू सर्व लेजेंडरी. आज जर शशीविषयी म्हणायचं गेलं तर एक नामवंत खेळाडू होता, लक्षात ठेवा शशी. म्हणायचं गेलं तर कांदरपडा एक्सप्रेस म्हणून आपण या गोलंदाजाला ओळखू शकतोय. यावेळेस बॉडीला पूर्ण टर्न करून खेळत आहे, नॉन स्ट्राईक एंडला थ्रो व्यवस्थित जर आला असता कदाचित तर आणखीन एक नक्कीच उमेळमान संघाचा फलंदाज बाद होऊ शकला असता, मात्र नशिबाची 7 मनोजच्या बाजूनं एका धावीमध्ये भर. धावसंख्या या ठिकाणी एकडे पुढे सरकताना पोहोचते, ती म्हणजे 6 घरामध्ये. मँडेटरी पॉवर प्लेचं हे पहिले षटक, मात्र इथे इतकंच मी म्हणू शकतोय जहीर की या ठिकाणी कुठलीही धावसंख्या सेफ नाही आहे. कुठलीही धावसंख्या असू द्या, 50 असू द्या, 60 असू द्या, किंवा 30 असू द्या, किंवा 33 असू द्या, किंवा कुठलीही धावसंख्या छोटी देखील या ठिकाणी नाही आहे. हे काल आपण चित्र पाहिले या ठिकाणी. कट करतोय प्लेसमेंट, यावेळेस गॅपमध्ये मात्र पॉईंटचा फिल्डर त्या ठिकाणी येतोय मिस्टर ग्रेक. एक धाव, एक धाव इथे देखील मिळेल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1, पहिले षटक या ठिकाणी पूर्ण होते आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण फलकावर धावा पाहतोय, 1-7 धावा. जर कंपॅरिझन आपण पाहिलं तर ज्यावेळेस उमेळमान संघ गोलंदाजी करत होता आणि जवळपास कांदरपडा संघ फलंदाजी करत होता, त्यावेळेस फक्त फलकावर धावा होत्या त्या 3 आणि 1 फलंदाज बाद झाला होता. कंपॅरिझन जर आपण या दोन्ही टीमचं करायचं केलं, इथे मात्र जर आपण पाहिलं तर उमेळमान संघाच्या धावसंख्या आहेत ती म्हणजे 7 आणि 1 गडी बाद. पहिला अजून 24 चेंडू आणि जवळ कंपॅरिझन आपण पाहू शकतो डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. 3 कांदरपडा संघ 3-1 होता तर उमेळमान संघ 7-1 होता. हे आपण कंपॅरिझन आपण पाहिलं दोन्ही टीमचं, तर थोडा फरक होईना, मात्र या पहिल्या षटकामध्ये उमेळमानचा संघ आहे हा कांदरपडाहून थोडासा वरचड आहे. जहीर सही का भरत सर जी, क्या बेहतरीन बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों के द्वारा हुई. जे रन रेट चाहिए था वो बकारा रखा है, अब यहाँ पर गेंदबाजों पर हमले चढ़ाने होंगे, गेंद बदलने होंगे उमेळमान टीम के. गेंदबाजी पर गेंदबाज हर्षल आएंगे गेंदबाजी करने के लिए, दूसरा अपनी टीम के लिए और अपने लिए पहला ओवर लेकर सामने होंगे सचिन. एक नाम बड़ा है तो काम भी बड़ा करना होगा, मगर एक तरफ मनोज है जिनके पास अनुभव है, दोनों बैटर एक लाजवाब है उमेन मान टीम के. लड़ना होगा क्योंकि ये अगली कोई मास्टर ट्रॉफी आप खेलने आए हैं, आप इरादे लेकर आए हैं, इलाका किसका भी हो धमाका हमारा होना चाहिए. भरसा जी क्या कहना चाहेंगे आप? और टाइम जा रहा है, टाइम ज्यादा नहीं जाना चाहिए, ये ध्यान में रखिए. दोनों संघा मध्य आप खानापाड़ा टीम अपने अपन विनंती कर सर, आपको जो टाइम दिया गया उस पर ही आपको 5 ओवर समाप्त करने हैं, वरना आपका एक खिलाड़ी लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन से सीधा 30 सर्कल के अंदर आपको लाना होगा. सचिन स्ट्राइक पर है, बड़ा मुकाबला, 24 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है. 7 रन स्कोर बोर्ड पर लगे, पहली ओवर की खेल का समाप्ति होने के बाद उमेळमान टीम एक विकेट को गंवा दी हुई नजर आई. राइट एम ओर से गेंदबाजी, पॉइंट खबर लॉन्ग ऑन, स्वीप कर दिया है, गेंद जा रही है फाइन लेग पर, जब तक डीप पर खिलाड़ी गेंद को कलेक्ट कर पाएंगे 2 रन आसानी से पूरे कर जाएंगे दोनों बैटर, एक तरफ मनोज और एक तरफ सचिन. क्या बेहतरीन बल्लेबाजी और उतनी बेहतरीन रनिंग विकेट देखने को मिलती हुई, स्कोर जाप होता हुआ 9 रनों पर. अभी भी मंजिलें दूर है,
घेर अंधेर है, पार को चीर कर रास्ता बनाना होगा। 23 गेंदों में 32 रन अभी भी बनाने हैं। भरसा जी क्या कहना चाहेंगे? गेंदे हैं मैदान पर 23 और रन आने बाकी है 32, उल्टा फुलटा है 23 और 32, क्या कहना चाहेंगे भरसा जी? नक्कीच नक्कीच जहीर, उल्टा बुलटा है, मात्र हा उलटा बुलटा कोणासाठी हे देखील महत्त्वाचं असेल। आउटसाइड ऑफ स्टंप, या ठिकाणी पल्स नक्कीच वळतील, प्रवीण गावड या ठिकाणी वळत आहेत, व्हाईटचा इशारा मात्र तो मगाशी पायडल स्वीप बघायला, इथे आपण रिप्लाय पाहू शकतोय कशा प्रकारे जवळपास हातभर चेंडू हा बाहेर गेला होता। व्हाईटचा इशारा पंचांचा या ठिकाणी दिला जातोय। सचिन याविषयी म्हणायचं गेलं सेन्सिबल क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट खेळताना या ठिकाणी सचिन पाटील पाहायला मिळत आहेत, कारण एक महत्वपूर्ण बॅटर आहे सचिन। यावेळेस पुन्हा एकदा शपथ झाला, पुन्हा एकदा शपथ झाला होता, पूल करण्याचा प्रयत्न होता मात्र मिस केला, मिस केला चेंडू। सही का भरसा जी, ये तो शॉर्ट गेंद थी, इस गेंद को सी मारे का देखनी चाहिए थी, मगर गेंद विकेट कीपर के दस्तान में देखने को मिलती हुई नजर आई। सचिन थोड़े से बीट होते हुए नजर आ रहे हैं। बैट का किनारा था, भाग्यशाली के गेंद थर्ड मान पर है, ये कैच बनता मैच बनाने का मौका मिलता, मगर दोस्तों कहते ना क्रिकेट में अगर मगर नहीं चलता, 100% उसको देने हैं मैदान के अंदर और लड़ना होगा, पसीने गवाने पड़ेंगे। भरसा जी क्या कहना चाहेंगे आप? सुरेख 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 एफर्ट, एफर्ट चांगला लावला, इष्टी रक्षक तू रिप्ले पाहू शकतो, चांगला एफर्ट लावला होता। ही मॅच रंगणार, ही मॅच रंगणार 100% मॅच। फुल टॉस ऑन साइडला, चांगला फटका डीपला, मात्र प्रोडक्शनला फिल्डर त्या ठिकाणी थोडस फंबल झाला, शतरक्षण चुकीचं या ठिकाणी पाहायला मिळते। आणखीन एक अतिरिक्त धाव म्हणजे या ठिकाणी धावा पळून काढले, ते दोन धाव संख्या झालेली आहे ती 13 धावा एक फलंदाज बाद, 41 धावेचं टार्गेट समोर आहे आणि नक्कीच एक चांगली इनिंग साकारताना त्या ठिकाणी मिस्टर सचिन पाटील 7 चेंडू आणि 8 धाव संख्येवर सचिन खेळतोय। म्हणजे जवळजवळ आपण करंट रन रेट पाहिलं ना जहीर, तर जवळपास 8.7.18 मिस्टर स्ट्रोक आहे, मिस्टर स्ट्रोक आहे, मात्र सेफली लँड होईल। डीप लॉंग ऑन चा फिल्डर शशी येतोय, वन हँड चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा दोन धावा, पुन्हा एकदा दोन धावा, धाव संख्या 15 या ठिकाणी नक्कीच वाघबीळ संघाचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम वाघबीळ, आणि खास करून साई भव्य गन्ना सप्लायर प्रकाश ठाकूर प्रकाश पाटील तुमचं देखील या ठिकाणी सरस स्वागत। सही का भरसाजी, फुल टॉस, गेंद दी, गेंद को मोड़ दिया, इस पर वक्त पर डीप पर जा रही है खिलाड़ी, गेंद को फील कर गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए फरार, मिलेंगे रन 4 तो होगा बेटा पर, कम ऑन डीजे। तो मनोज खेरे 4 गेंदों का सामना किया, 9 रनों पर एक चौकी की मदद के साथ, बेहतरीन बल्लेबाजी, ये बल्लेबाजी होनी चाहिए, मगर अभी भी मैच समाप्त नहीं हुआ दोस्तों। 18 गेंदे 22 की रनकार है, 18 चेंडू आणि 22 धावा, अजून सामना रंगदार आपल्याला पाहायला मिळेल, क्या कहेंगे भरत सर जी? इथे कंपॅरिझन पाहू शकतोय, कांदरपडा संघाच्या फक्त 2 षटकामध्ये 9 धावा 2 विकेट होत्या, मात्र उमेणमन संघाच्या 19 धावा आणि 1 विकेट। नक्कीच जर आपण इमारत पाहिली ना मी, तर ही इमारत खूप उंच आहे उमेणमन संघाची, ही इमारत टावरच्या घरामध्ये ही इमारत आपल्याला उमेणमन टीमची, इथून असं नाही आहे की मॅच कांदरपड्याच्या बाजूनं हातातून निसटले, असातला बुलकुल विषय नाही आहे। कालच्या मॅचेस तू पाहिल्यास, काल 12 चेंडूमध्ये 9 धावा देखील या मैदानावर झाल्या नाहीत, 12 चेंडू 9 धावा हे समीकरण देखील समोरच्या संघाला कालच्या दिवसामध्ये सुटलं नव्हतं, त्याच्यामुळे अंदाज तर बिलकुल लावू शकणार नाहीये की कोण जिंकणार, उमेणमन जिंकणार की कांदरपडा जिंकला। कालचा तो डायलॉग म्हटला तू, काल रमेश खास करून तुकाराम मांगला सर ज्यावेळेस कॉमेंट्री करतो त्यावेळेस तुकाराम मांगला सरांनी म्हटलं होतं की जिंकून जिंकून जिंकणार कोण, उमेणमन की कांदरपडा, एक डायलॉग आपण पाहिला होता खास करून तुकाराम सरांचा। मॅचच्या दिशेने जाऊया, मॅच सुपर डुपर हिट मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, 19 धावा 1 विकेट आतापर्यंत उमेणमन संघाचे, 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालेला आहे, षटक क्रमांक 3 गाठण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर डोनाल्ड, पायडल स्वीप, पुन्हा एकदा चांगला फटका या ठिकाणी पाहिलं होतं, डीपला शतरक्षक आहे, चांगला एफर्ट, चांगला प्रयत्न त्या ठिकाणी चेंडू अडवण्यासाठी केला आणि चेंडू अडला देखील त्या ठिकाणी, 2 धावा इथे मिळतील, धाव संख्या 21, षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, सुरेख अप्रतिम अशी मॅच सुरू आहे। आणि काल जहीर ज्या ज्या संघांनी कालच्या दिवसातील मॅचेस पाहिलेत, काल ज्या ज्या संघांनी मॅचेस पाहिलेत रात्रभर जागून, त्या त्या संघाला धडे मिळलेत, भरपूर धडे मिळलेत, भरपूर शिक्षण देखील कालच्या दिवसाचं मिळालेलं आहे, जे आज जे संघ येतात ना ते विचारपूर्वक आलेले आहेत,
पूर्ण त्या कालच्या पेपराचा अभ्यास करून या ठिकाणी दोन्ही खास करून इथे येणारे 8 संघ इथे येतील. म्हणजे आज कसा पेपर येईल, सगळेच पेपर सोपे नसतात, सगळेच पेपर सोपे नसतात, लक्षात ठेवा. सॉफ्टवेअर नटराव केलं गेलं या ठिकाणी ऑफ साईडला, एक धाव धडकेच. म्हणजे दुसऱ्याचा प्रयत्न चुकीचा थ्रो, मात्र हा एक नक्कीच टेन्शन देणार आहे, हा एक टेन्शन देणार आहे या ठिकाणी असेल थ्रो. थर्ड अंपायर रेफर केला गेला या ठिकाणी पंचांकडून. ही विकेट आहे की हा सेफ झोन मध्ये आहे म्हणून चेक केलं जाईल, चेक केलं जाईल त्या ठिकाणी. सही का भरसाजी, या टेंशन मनोज के लिए, मुझे उमेर मान टीम के लिए है या फिर खानाबाड़ा इलेवन टीम के लिए, ये देखने वाली बात होगी. रिप्ले रिप्ले पाहू शकता पा, नक्कीच डिबेनच्या स्क्रीन वर रिप्ले आपण पाहू शकता कशा प्रकारे चेंडू ड्राइव्ह केला गेला, डोनाल्ड चेंडूला फील्ड केला गेला, चांगला थ्रो त्या ठिकाणी आणि या ठिकाणी यस ओयूटी आउट. फलंदाज बाद. काय नाही, 16 चेंडू मध्ये 19 धावांची अजूनही गरज आहे उमेळमाण्या टीमला. जबरदस्त बॅटिंग त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतोय मित्र मिस्टर सचिन पाटील. 9 चेंडू 11 या धावसंख्येवर खेळतोय आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर नवीन घरत. सही का, 16 गेंदी और 19 रनों की दरकार है, 16 चेंडू आणि 19 धावा. आतापर्यंत आपण पाहिलं तर 1916, 16 चेंडू आणि 19 धावा. अगली गेंद सचिन पाटील स्ट्राइक पर है, बेहतरीन बल्लेबाज. नौगा न्यू बैटर गए हैं मैदान पर, आप लड़ना होगा दोनों बैटर को, एक सादी दाढ़ी झोनी होगी. 16 गेंदों में 19 बनाने हैं. अंपायर गेंद और क्लीन बोर्ड, यह देखने का अंपायर का क्या निर्णय आएगा. बिल स्पेल हुई और सीधा बल्लेबाज को लौटना होगा, और एक झटका लगता हुआ उमेर मान टीम के लिए. कमान डीज है भी लौटे हैं मैदान पर, न्यू बैटर मैदान पर गए हैं, मगर 15 गेंदे 19 हैं. आप वहां पर 4 का फर्क है ना, ये ऊपर नीचे है. क्या बल्लेबाज देखिए, गेंद आप देख सकते हैं ऑफ स्टंप पर आकर खेलने का प्रयास था, ऑफ स्टंप लेकर जाती हुई वो गेंद और सचिन सर जी की खेली को लगता हुआ विराम. क्या कहना चाहेंगे बरसा? नक्कीच नक्कीच, सुरेख चेंडू, सुरेख चेंडू जवळपास पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि अगदी तो चेंडू अधळला गेला तो बरोबर बेल्सवर, आणि नक्कीच त्या ठिकाणी ती बेल्स डिस्ट्रॉइड झाली, दांडी गुळ झाली सचिनची. मात्र एक बाजूने किल्ला लढत होता, एक सेन्सिबल क्रिकेट. मी म्हटलं की सचिनचा हा नॅचरल खेळ नाहीये, कुठेतरी सचिनचा आपण सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळाला. मात्र महत्वपूर्ण विकेट उमेलमान टीमसाठी, ती महत्व उमेलमान टीमसाठी नक्कीच ती महत्वपूर्ण विकेट होती. ऑन साईडला यावेळेस हा चांगला फटका आपण पाहतोय, डीप लॉंग ऑन रिझर्व मध्ये शतरक्षक आहे शशी. एक धाव नागेश येतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. धावा झालेल्या आहेत त्या जवळजवळ 23 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय, तिसरं सुरू आहे, 14 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि 14 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 18. 14 चेंडू 18 धावा, म्हणजे कालच्या दिवसामध्ये आपण जो पहिला मॅच पाहिला होता जहीर, तसाच हा देखील मॅच पाहायला मिळू शकेल आपल्याला. सही का भर सर जी, नवीन 2 गेंदे आणे बाकी है, 2 गेंदे आणे बाकी है, 14 गेंदे है मैदान के अंदर, 18 रनों की दरकार है. 14 चेंडू 18 धावा, 2 चेंडू फक्त शिल्लक आहेत या षटकातील. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे मित्रांनो. ढोनाल क्या गेंदबाजी, बल्लेबाजी तो जलवा की मगर गेंदबाजी में भी अपने जलवे बिखरते हुए नजर आ रहे हैं. ऑफ स्टंप पर गेंद, गेंदबाज के सर के ऊपर से खेला गेंद लॉन्ग ऑन पर आती हुई, जब तक गेंद को फील किया जाएगा थोड़े से बफल हुए और उसका पूरा पूरा फायदा उठाया दोनों बैटर ने. आंखों ही आंखों में इशारा हुआ, कॉलिंग अच्छी थी और इस 2 रन को पूरा करते हुए 2 रन के साथ स्कोर आगे सरकता हुआ. अब 13 गेंदे 16 रनों की दरकार है, मंजिल अभी भी दूर है, गहरा अंधेरा है, एक ब्रेक टू चाहिए. क्या इस मैदान पर भरत जी एक विकेट मिलेगा, ये मैच में फिर से खानापाड़ा टीम वापसी कर पाएगी? विकेट च्या तर शोधात उमेर, खास करून खानापाड़ा संघ आहे. ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला जहीर की एखादी विकेट मिळणार का,
आणि कांदरपडा संघ तेच पाहतो की एखादी विकेट, मात्र वुमेन मॅन संघ हा विचार करतो नाहीये. इथून आम्हाला एक चांगली पार्टनरशिप. यावेळेला पुन्हा एकदा फ्लिकचा फटका ऑन साइड ला चांगल्या प्रकारे चेंडूला खेळतो नवीन. एक धाव, एका धावेला दोन धाव मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न डेंजर झोन मध्ये आहे. सुखरूप सुखरूप पोहोचतोय, सुखरूप पोहोचतोय त्या ठिकाणी. पुन्हा एकदा दोन धावा इथे मिळतील. बारा चेंडूंचा खेळ अजून शिल्लक. बारा चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 14-12 कोण जिंकणार? घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक, त्यानंतर येऊया या मॅचच्या दिशेनं. बारह गेंदे 14 रन है, अभी भी मैच ऑन है. टीवी ऑन रखिए दोस्तों, दोनों टीमों को लड़ना होगा क्योंकि इस मैदान पर अगर इस मुकाबले को आप गवाएंगे तो एक साल अगली खुली से मास्टर टीम टूर्नामेंट के लिए आपको एक साल इंतजार करना होगा. मुझे 365 दिन आपको इंतजार की घड़ियां गिननी होगी, मगर कौन सी टीम होगी? वुमेन मान या कांदरपडा टीम, ये देखने वाली बात होगी. मगर क्या मुकाबला चलता हुआ, कभी इधर तो कभी उधर वाला, यही तो क्रिकेट का खेल है. कभी खुशी तो कभी गम देता है भरोसा जी, कभी रुलाता है तो कभी हंसाता है. क्या कहना चाहेंगे आप? नकिच कभी खुशी कभी गम, कभी डुशिंग डुशिंग तर कभी कभी नक्कीच सस्पेन्स मूवी. या सगळ्या गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतील. आज सगळ्या गोष्टी या ठिकाणी जाहीर पाहायला मिळतील. 12 चेंडू 14 धावांची गरज. मात्र कालचं चित्र आपण, काल जवळपास 1:20 ते 1:25 झाले होते, त्यावेळेस देखील किती प्रेक्षक लाईव्ह टेलिकास्ट पाहत होते, त्याच्यामध्ये जवळजवळ 1:25 आणि कमेंट आली होती जाहीर. खास करून आपले मित्र खास सपाळ्यावरून मंगलदास घरत यांनी जवळपास 1:25 कमेंट केली होती या युट्यूबवर डीबीएन लाईव्हच्या त्या कमेंट बॉक्समध्ये. खूप सुंदर कमेंट केली होती. यावेळेस आउटसाईड ऑफ स्टाम्प पंच बोलत आहेत, व्हाईटचा इशारा पंचांचा या ठिकाणी. रिप्ले पाहू शकता आपण कशा प्रकारे चेंडू, यस इथे मात्र हा चेंडू, यस यस व्हाईट लाईन सोडून चेंडू मात्र निघतोय. व्हाईटचा इशारा पंचांचा. इनसाइड आउटचा फटका यावेळेस गॅप मध्ये आहे, चेंडू थांबणार नाहीये. नागेशच्या बॅट मध्ये होतोय हा अप्रतिम चौकार. क्या शॉट था नागेश के बल्ले से आता हुआ कर खरारा. वारिश लॉन्ग ऑन पर खेन को खिलाड़ी को चीती हुई गेंद. ग्रीन गेंदबाजी पर आए हैं, ग्रेक आए हैं गेंदबाजी पर, मगर अब ब्रेक लगाना होगा. मगर क्या गेंदबाज लगा पाएंगे अपनी टीम के लिए? ब्रेक लगाना होगा, ब्रेक तो दिलाने होंगे. मगर नागेश जैसा बल्लेबाज मैदान पर है, वुमेन मान के एक सितारा बल्लेबाजी पर है. मगर आप कांदरपडा के गेंदबाजों को लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे. 11 चेंडू 9 धावांची जी गलत है, 11 गेंदे 9 रनों की दरकार है. मगर दोस्तों इस मैदान पर हमने कल के दिन देखा 12-12 का मामला, नारंगी 1 रन से प्रभावित होती हुई नजर आई है. देखिए बेहतरीन उल्टा करने गए, मगर गेंद सीधी विकेट कीपर के दस्तानों में, सीधी उंगली से घी निकल रहा था, उंगली तेरी करने गए, तकलीफ होती हुई नजर आई और गेंद विकेट कीपर के दस्तानों में. डॉट बॉल प्रेशर होगा, प्रेशर में कोई बिगड़ता है तो कोई निकलता है. और दोस्तों इस मैदान पर दो चीज की सीटी बजती है, एक तो अपने घर के कुकर की, एक साउथ अफ्रीका टीम की. मगर थोड़ा इंतजार होगा कौन सी टीम की सीटी बजेगी. अब 10 गेंदे 9 रन, मैच ऑन, टीवी ऑन रखिए. शॉर्ट गेंदी कट करना चाहते थे, फिर अंपायर घूमेंगे, व्हाइट का इशारा आता हुआ. चलिए अंपायर से रिव्यू मांगा है. प्रत्येक टीमला एक एक रिव्यू है, प्रत्येक टीमला नक्कीच डीआरएस आहे आणि या ठिकाणी नक्कीच कांदरपडा संघ तो डीआरएस यूज करतोय. व्हाइट चेक केला जाईल या ठिकाणी आणि तो स्क्रीन वर नक्कीच दाखवला जाईल. थर्ड अंपायर हमारे जा कहीं भी हो जाइए, मात्र लक्षात ठेवा जो डीआरएस आहे, जो रिव्ह्यू आहे, तो फक्त एकच आहे, तो सक्सेस हो किंवा अनसक्सेस हो, फक्त एकदाच तुम्ही घेऊ शकता. सक्सेस झाला तरी एकदाच. चला यायचंय जग्गू. थर्ड अंपायर आहे जगदीश, चेक करतील नक्कीच ते आणि तो योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी नक्कीच दिला जाईल. कारण क्रुशियल मोमेंट मध्ये ही मॅच आहे, 10 चेंडू आणि 9 धावांची गरज. येथे नक्कीच डीआरएस घेतला गेलेला आहे कांदरपडा टीमच्या वतीनं आणि तो डीआरएस
या ठिकाणी थर्ड अंपायर आहेत जगदीश जग्गू, ते चेक करत आहेत. यस, व्हाईट चा इशारा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. थर्ड अंपायर रेफर केला होता या ठिकाणी, मात्र तिथे आपण पाहू शकता, तिथे आपण पाहू शकता कशा प्रकारे चेंडू पीच झाला आणि कशा प्रकारे चेंडू बाहेर निघाला. व्हाईट चा इशारा थर्ड अंपायरचा देखील या ठिकाणी येतोय. 10 चेंडू आणि 8 धावांची गरज, 10-8 सही का भरसाठी 10 गेंदे और 8 रनों की दरकार है. नागेश टाई पर अभी गेंद खेलता है, आउटसाइड पर गेंद को मोड़ा है, मिड विकेट पर गेंद जाती हुई, जब तक खिलाड़ी गेंद को फील कर पाएंगे एक रन पूरा हुआ. दूसरे की मांग है, थ्रो गलत एंड पर है, गेंद विकेट कीपर के दस्तान में थ्रो जाना चाहिए था. क्या रन विकेट है नागेश शाह, इस मैच का रूप ही बदला है नागेश ने, मगर क्या बल्लेबाजी का जलवा होता हुआ नवीन और नागेश ये जोड़ी मैदान पर झूमती हुई उमेर मान टीम की. और गेंद है मैदान पर, 9 रन आने बाकी है, 6 वर्ष बाद तीसरी बार उल्टा फुल्टा आया है, 6-9-9-6 अगली गेंद के लिए तैयार होंगे नागेश. पहले हमने देखा था क्या मुकाबला चलता है दोस्तों, यही क्रिकेट का खेल है, कभी इधर तो कभी उधर वाला. लो फुल टॉस गेंद थी, लचकाया है वहां पर नागेश को, कभी इधर तो कभी उधर. मैंने कहा ना ये मुकाबला आसानी से जीत नहीं होगी, इसमें लड़ना होगा, पसीने गवाने पड़ेंगे. नक्कीच नक्कीच, जहीर जहीर इथे मात्र नक्कीच लढावं लागत. आणि या ठिकाणी कांदर पडस संघ लढतोय, या ठिकाणी कांदर पडस संघ देखील लढत नाहीये तर लढतोय या ठिकाणी उमेर मान टीम सोबत. मिस्टर स्टोक आहे की चेंडू बाहेर आहे, इथे मात्र हा षटकार, हा षटकार खेल खल्लास. यावेळेस एका बिग हिटनं, एका मोठ्या फटक्यानं मात्र उमेर मान संघ या ठिकाणी विजय होतोय. अभिनंदन उमेर मान आणि हार्ड लक अँड बॅट लक कांदरपडा मास्टर्स, मात्र जबरदस्त क्रिकेट. शिकन करावा धोनी संघ, एक लाजवाब हार जीत तो एक तरफ लगी है दोस्तों, मगर क्या क्रिकेट का खेल हुआ है. अब एक बड़ा मुकाबला कुरुक्षेत्र बना मोरवा के बीच, आप देखेंगे आरके मोरवा, एक लाजवाब दोनों टीमें हैं. अगली मास्टर टीम, तमाम टीमें सितारे बनकर उभरे हैं, ये पूरे आप देख रहे हैं मुंबई वसई थाने, एक लाजवाब ये टूर्नामेंट. आगे कोई मास्टर एक नाम मिला है और दोस्तों तमाम खिलाड़ियों ने नाम को अपने दर्जे के ऊपर लेकर गए हैं. और क्यों नहीं दोस्तों, क्योंकि आपने जब आप देख रहे तो अभी से 2013 से लाइव आए हैं और उसके बाद आप जरूर इस दोस्तों हमारे को